दिव्यांग कर्मचारी आहेत यांचा पूर्वी 2000 होता, तो आता फक्त 2700 करण्यात आलाय. तर सर्वसाधारण कर्मचाऱ्यांप्रमाणेच दिव्यांगांनाही आपण दुपटीने वाढवून ते 4000 करून देणार का? माननीय सभापती महोदय, आपल्याला कल्पना आहे की वेतन आयोग जे आहे ते संपूर्ण देशाकरता त्याचे रेट्स फायनल करतं. आता यामध्ये वेतन आयोगाने कॉन्शियसली अर्बन आणि रुरल असा अभ्यास केला आणि मग तो अभ्यास केल्यानंतर त्यांनी काही नागरिक समूह तयार केले. मुंबई पुणे असेल, नागपूर असेल, महाराष्ट्राकरता किंवा इतर राज्यातही काही नागरिक समूह तयार केले आणि मग या नागरिक समूहातला एकूण खर्च काय आहे, ट्रान्सपोर्टेशनचा खर्च काय आहे, मग काय उदाहरणादाखल नागरिक समूहांमध्ये पेट्रोल डिझेलवर अतिरिक्त 3% त्या ठिकाणी भार आहे तर त्याचा काय इम्पॅक्ट होतो, असा सगळ्या इम्पॅक्टचा विचार करून वेतन आयोगाने या ठिकाणी हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता हा निर्णय संपूर्ण देशाकरता आहे आणि महाराष्ट्रामध्ये वेतन आयोगाचा निर्णय आपण ते स्वीकारतो. मला असं वाटतं की आता झाला, आता 8वा वेतन आयोग येईल, त्यामुळे 8व्या वेतन आयोगाच्या वेळेस जरूर आपण सांगितलेल्या शिफारसी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आम्ही वेतन आयोगाकडे मांडू. जे काही दिव्यांग असतील या दिव्यांगांकरता आपण त्या ठिकाणी नवीन मंत्रालय स्थापन केलं, त्याबद्दल आपलं अभिनंदन. परंतु सर्वच्या सर्व मग ते कोणी पायाने अधू असतील, कोणी हाताने अधू असतील, कोणी मुकबधीर असतील, या सर्वांना आता जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नवीन मॉडर्न इक्विपमेंट आलेले आहेत. ते सर्व मॉडर्न इक्विपमेंट त्यांना देण्यासाठी, त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी वर्षभरामध्ये हा कृती आराखडा आपण तयार करणार का, हा माझा प्रश्न आहे. धन्यवाद. जे आपण समान काम आणि समान वेतन वगैरे सांगितलं तर इथे तेच तत्व पाळलं गेलं. म्हणजे जनरल कॅटेगरीमध्येही ग्रामीण आणि शहरी फरक करण्यात आला आणि दिव्यांगांमध्ये ग्रामीण शहरी फरक करण्यात आला. त्यामुळे असा काही जनरलमध्ये वेगळा आहे आणि इथे वेगळा आहे असं नाही आहे आणि हे विचारपूर्वक करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे मी जरूर जसं डावकरे साहेबांच्या याच्यात सांगितलं की आता नवीन शिफारसी करताना पुन्हा एकदा आपण त्याच्यासमोर ठेवू की ग्रामीणचं देखील वाढवलं पाहिजे. या संदर्भात निश्चित आपण तो प्रयत्न करू. तर जिल्हा परिषद महानगरपालिकांमध्ये जो स्टॅट्युटरी निधी आहे, जो खर्च होत नाही, या संदर्भात मध्यंतरी मुख्यमंत्र्यांनी देखील काही निर्देश दिले आहेत, पण पुन्हा एकदा ते निर्देश देऊन ते पैसे खर्च झाले पाहिजेत हा प्रयत्न केला जाईल. तिसरा आपला मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. या संदर्भात केंद्र सरकारने आता स्कीम काढलेली आहे आणि केंद्र सरकारने जे एक त्यांचं मंडळ आहे एलिमको, या एलिमकोच्या माध्यमातून जगातलं बेस्ट तंत्रज्ञान हे आणलेलं आहे आणि सातत्याने आपण रजिस्ट्रेशन करतो. ज्यांना हात पाहिजे, डोळे पाहिजे, पण जे काय पाहिजे असेल त्या सगळ्या गोष्टींचं रजिस्ट्रेशन करतो आणि मग आपण त्याचा कॅम्प घेतो आणि त्यांना ते देतो. आणि या योजनेला कुठलंही इष्टांकाचं बंधन नाहीये. म्हणजे जेवढी मागणी येईल तेवढे वेगवेगळे आपल्याला इक्विपमेंट त्या ठिकाणी मिळतात. हे अतिशय आधुनिक अशा प्रकारचे, म्हणजे पूर्वी आपल्याला माहिती आहे आपल्याकडे आपण स्टॅटिक हात द्यायचो, पण आता याच्यामध्ये रोबोटिक हात देखील मिळतो. म्हणजे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्याचं ऑपरेट करता येईल, एखाद्या नॉर्मल माणसासारखं बुलेट देखील चालवता येईल अशा प्रकारचे पाय आपण त्याच्यामध्ये देतो. त्याचे कॅम्प्स आपल्याकडे प्रत्येक जिल्ह्यात आपण घेतले आहेत, पण आपण सूचना केली त्याप्रमाणे अधिक लोकांचं रजिस्ट्रेशन करून सगळ्यांना त्याचा फायदा कसा मिळेल याकडे लक्ष दिलं जाईल. जे एलिमको बद्दलच माननीय फडणवीस साहेबांनी उत्तरामध्ये सांगितलं, त्याचे कॅम्प थोडेसे स्लोडाऊन झालेत, कारण मी सातत्याने दोनदा याचा पाठपुरावा केलाय. त्याचं आपण मॅनपॉवर त्याच्या संदर्भातली वाढवली तर आपल्याला जास्तीत जास्त कॅम्प देता येतील, तर आपण ती वाढवणार का? निश्चित वाढवण्यात येईल आणि जास्तीत जास्त कॅम्प घेण्याच्या संदर्भातलं नियोजन करण्यात येईल.